नमस्कार, आज आपण बाळमामांच्या प्रसादात ज्या कन्या मिळतात तर त्याची रेसिपी बघणार आहे। तर त्यासाठी आपल्याला ज्वारी लागणार आहे। तर आपण ज्वारीपासून कन्या बनवणार आहे। तर पहिल्यांदा आपण कन्या कशा काढायच्या ते बघूया, त्यानंतर त्या कशा बनवायच्या ते दाखवते मी तुम्हाला। तर पहिला आपण ज्वारी मिक्सरला ह्याची भरड काढून घ्यायची आहे। भरड म्हणजे मोठी दळून घ्यायची आहे, बारीक पीठ काढायचं नाही आहे। तर आपण थोडी थोडीशी घालून मिक्सरला वाटून घेऊया। जर जास्त प्रमाणात तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही गिरणीतून पण भरड काढून आणू शकताय। तर आपण आता मिक्सरला काढून घेऊया। तर हे बघूया, आपण काढून झालेले आहे। तर अशी अगदी मोठी भरड काढून घ्यायची आहे। तर ह्याचं पीठ नको आहे आपल्याला। तर मी पहिलं आता काय करणार आहे, तर आपण चाळणं जे असते ना, पीठ चाळायची, तर त्यानं हे पीठ चाळून घेणार आहे पहिल्यांदा। आपण यात टाकूया, हे पिठाची चाळण आहे। जे खाली पीठ पडते ना, तर आपण ज्वारीची भाकरी करतोय तर त्यासाठी वापरलं तरी चालतंय। आणि ह्या जे वर आहेत ना, तर ह्यापासून आपल्याला कन्या बनवायच्या आहेत। तर आपण हे पीठ ज्वारीच्या पिठात काढून घेऊया, कारण हे आता आपल्याला नको आहे। ह्याच्याच फक्त आता कन्या करायच्या आहेत। तर मी तुम्हाला प्रमाण दाखवते। तर इतकं घ्यायचं नाही, मी तुम्हाला एका कटोऱ्यानं माप दाखवते, म्हणजे त्या प्रमाणात तुम्हाला करता पण येईल आणि प्रमाण पण समजेल। तर मी एक कटोरा घेते, एक कटोऱ्यात ह्या कन्या घालून घेऊया। हे बघा, एक कटोरा कन्या घेतले, तर त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आपण कढई ठेवून त्यात पाणी गरम करत ठेवायचं आहे। तर आपण गॅस लावूया, गॅस मोठाच केला आहे हा। ज्या मापानं कन्या घेतले, ह्या कटोऱ्यानं घेतलेल्या, तर एक कटोरा कन्या घेतलेल्या, तर आपण तीन कटोरा पाणी घ्यायचं आहे। म्हणजे अगदी साधी पद्धत सांगायची तर जितक्या कन्या घ्याल त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला। तर मी एक कटोरा घेतल्या होत्या कन्या, तर तीन कटोरा पाणी घेऊया। आणि ह्यात आपल्याला चवीनुसार आता आपण मीठ टाकायचं आहे। त्यानंतर तेल टाकायचं आहे थोडंसं, मी 4 ते 5 चमचे घेतले। त्यानंतर ह्या पाण्याला एक चांगली उकळी फुटू द्यायची आहे। हे बघा, उकळी आलेली आहे आपली पाण्याला। आता मी गॅस बारीक करते, आणि ज्या कन्या काढून घेतलेल्या आहेत ना, तर त्या पण आता ह्यात घालायच्या आहे। तर ह्या कशा घालायच्या, तर ह्या एका हातानं चमचा घ्यायचा, एका हातात हे प्लेट घ्यायचं, थोडं थोडं कन्या टाकल तसं चमच्यानं आपल्याला हलवत राहायचं आहे एकसारखं। एकदम नाही टाकायचं, अगदी थोड्या थोड्या टाकत एका हाताने आपण चमच्याने हलवून घेणार आहे। गॅस बारीकच करायचा आहे आपल्याला। तर हे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे। शिजवत ठेवायचे आहेत अशाच हलवत। ह्या ज्या थोड्या थोड्याशा गाठी आहेत त्या पण शिजल तशा विरघळत जातात, कारण आपण एकसारखं असं चमच्यानं हलवतो त्यामुळं त्या गाठी पण नंतर सुटतात। आपण आता उकळी पण फुटायला लागली आणि आपल्या कन्या पण शिजायला लागलेत बारीक गॅसवर। ही पद्धत अगदी सोपी आहे। मला पण एका भाऊनं, म्हणजे मी पहिला व्हिडिओ टाकला होता नाचण्याची आंबील, तर त्यात एक कमेंट आली परवा की ताई कन्या कशा करतात ते सांगा। तर मी इथे बाळमामाच्या मंदिरात जे
जेवण बनवतात त्या दादांना विचारून त्यांनी फोनवर सांगितले त्याप्रमाणे मी ह्या बनवले. कन्या मक्याच्या पण करतात, तांदळाच्या पण करतात, ज्वारीच्या पण करतात, पण बाळूमामांच्या इथे ज्वारीच्या बनवतात. तर हे बघा आपल्या कन्या पण आता शिजायला लागले चांगले, आणि आपल्या ज्या थोड्या गाठी झाल्या होत्या त्या पण आपल्या विरघळलेल्या आहेत आपण एकसारखं असं ढवळत राहिल्यामुळं. शिजले का बघूया आपण, शिजत आलेत आता. तर आपल्या कन्यांचा कलर पण बदलत आला आहे बघा, तुम्हाला दिसलंच असेल. तर याचा अर्थ आपल्या कन्या शिजत आहेत आता, शिजून तयार होत आहे. अगदी फुललेत पण त्या कन्या, किती मस्त गाठी पण अजिबात झालेल्या नाहीत आपल्या ह्याच्यात. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं आणि टाकण्याची पद्धत व्यवस्थित झाली तर गाठी नाही होत. तर आपल्या कन्या तयार झालेले, तर आता आपण काय करूया, ह्याच्यावर झाकण ठेवूया आता आपण, आणि 5 मिनिट बारीक गॅसवरच अशा राहू द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून बघूया. हे बघा आपल्या कन्या तयार झाले. हा व्हिडिओ, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ह्यासोबत मी ह्याच्यावर आंबील पण घेणार आहे, तर तुम्हाला आंबीलची रेसिपी जर पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा.